हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण आज एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत शुभलाभ आणि गणपती बाप्पा. हे तुम्ही पाहताय माझ्या हातामध्ये काय आहे. यामध्ये आपण गणपती बाप्पांना विराजमान करणार आहोत छोटेसे, आणि दुसरे बनवणार आहोत ते शुभ आणि लाभ. ठीक आहे, तर हे माझं रेडी झालेलं आहे. हे फक्त मी तुम्हाला दाखवायसाठी इथे ठेवलेलं आहे. हे बघा, हे मी पेपर ट्यूब पासून बनवलेलं आहे. तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. ठीक आहे, ही बघा, ही आहे पेपर ट्यूब. ठीक आहे, आणि एक कुठलं तरी अशी वस्तू घ्या ज्याच्यावर तुम्हाला तेवढी साईज घ्यायची आहे शुभलाभची, म्हणजे तितकं रेडियस तुम्हाला हवा आहे सर्कलचा. ठीक आहे ना, बघा. तर हा बघा, 8 सेंटीमीटरचा सर्कल बनवून घ्या. 8 सेंटीमीटर म्हणजे 4 ची त्रिज्या ठेवा, आणि फेविकॉल लावून आपण एक पुठ्ठ्याचा सर्कल घेतलाय आणि एक घेतलाय आपण फोमचा सर्कल, सेम साईजचा फोमचा सर्कल घेतला. आता त्याला आपण स्टिक करून घेतोय. स्टिक करायसाठी ठेवून देऊया, त्यानंतर आपल्याला ही घ्यायचे. आपण 1 सेंटीमीटरची रेड कलरमध्ये पट्टी कापून घेतोय. तुमचं सर्कल जसं बनेल ना त्याचं मेजरमेंट घ्या पेपर ट्यूबचं, आणि नंतरच तुम्ही कटिंग करून घ्या ही. आणि पेपर तुम्ही कुठला पण यूज करू शकता. मी रेड कलरचा यूज केलाय. तर आपली पेपर ट्यूबनी बनवलेली रिंग जी आहे ना ती रेडी आहे, आणि आपण त्यावर ही पट्टी फोमची ती स्टिक करून घेतो पहिल्यांदा. तर ही आपली बॉर्डरला पट्टी लावून झालेली आहे रेडी. ठीक आहे, हिला बाजूला ठेवूया आपण. तर आता ही थोडी स्टिक झालेली आहे. आता आपण काय करूया, म्हणजे याच्यावरती हिला स्टिक करून घेऊया. आतापर्यंतचा व्हिडिओ आपण बघितला, त्यामध्ये आपलं इथपर्यंतचं काम कम्प्लीट झालेलं. आता मी स्क्वेअर कापून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मिरर देखील चिकटवू शकता. हे अशा प्रकारचे स्क्वेअर मी कापून घेतले, आणि वरती जी आपली लाईन दिसते ना तिला आपण कवर अप करतो. आपल्याला ती दिसू नये असं वाटतं, म्हणून आपण तिला क्लोज करणार. तर अशा पद्धतीने ना सगळं पूर्ण करून घ्या, आणि लावून झाल्यानंतर एकदा ना फोम थोडा प्रेस करून घ्या हलक्या हाताने. खूप जास्त प्रेशर टाकायची गरज नाही आहे. तो कसा पण चिकटला आहे, त्याला चुकू दे. मग आपण डायमंड लावायला घेऊया. ही बघा डायमंड चेन आहे. हिला पहिले मेजर करून घ्या अशी. बघा तुम्हाला किती लागणार आहे. उगाच गमवरती फिरवू नका तिला, म्हणजे पेस्ट लावल्यानंतर नको. म्हणून पहिलेच मेजरमेंट करून घ्या. ठीक आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला चेन सगळीकडे लावून घ्यायची. त्या सगळीकडून आपल्याला बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यावर पुढे बोलूया. आता हे ड्राय झालेलंच आहे सगळं, ह्याला काय जास्त वेळ लागत नाही. ह्याला थोडं सुकायला ठेवूया, पण दुसरंवालं आहे ना आपलं ते घेऊया. अजून तुम्हाला काय डेकोरेशन करायचं आहे तुम्ही करू शकता, पण मला इनफ वाटतंय. हे रेडीमेड आहेत, भेटतात छोटे, पण घरी आणून पण तुम्ही वर्क करू शकता.
बघा अशा प्रकारचं टी लाईट होल्डर आपण बनवतोय, जे आपण वॉल हँगिंग म्हणून वापरतो ना तेच आपण टी लाईट होल्डर, ठीक आहे. हे काम झाल्यानंतर आपण परत वॉल हँगिंग म्हणून वापरू शकतो, याचा त्याचा डबल यूज होणार आहे. तर ह्याला नीट बघून घ्या कसं बनवायचं आहे, ठीक आहे. चला तर सुरुवात करूया बनवायला, ठीक आहे. दोन सर्कल घेतलेत, सेम साईजचे घ्यायचे आहेत, किती आता बघा. या ना स्टिक आहेत, 8 स्टिक घेतल्यात मी एकूण, आणि 8 छोट्या घेतल्यात, 8 मोठ्या आणि 8 छोट्या. यांची साईज पण 10 सेंटीमीटरवर येऊन तिथं टोक संपत आहे. तर आपण 10 सेंटीमीटर पकडूया. या ज्या काट्या आहेत ना सगळ्या, यांना स्टिक करून घ्यायचं आहे. निमुळता भाग आतमध्ये घेऊया. आता आपल्याला काय करायचंय, इथे जे मध्ये डिस्टन्स आहे ना त्याच्यामध्ये पण एक एक स्टिक बसणार आहे. आणि त्यानंतर हिला सुकू दे, ठीक आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तुम्ही, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करा. नवीन असाल तर ऑलवर सेट करा आणि चॅनलला व्हिजिट करून व्हिडिओ आधीचेही पाहण्याचा प्रयत्न करा. काय तुमच्या काही कामाचे व्हिडिओ निघाले. या दोन स्टिकच्या मध्ये पण ग्ल्यू लावून घेतलेले आहे, बघा दिसतोय, ठीक आहे ना. आता त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या छोट्या स्टिक आहेत ना त्या इन्सर्ट करायच्या. लहान मोठ्या कट करून घ्या, कारण काय माहिती आहे शेपच तसा आहे, छोट्या मोठ्या छान दिसतील त्यामध्ये. इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वरतून ग्ल्यू लावून घ्यायचं आहे. आणि जो दुसरा सर्कल आपण कापून घेतलेला तो यावर स्टिक करायचा, ठीक आहे. आणि कोणती तरी वजन वस्तू असेल घरामध्ये ती याच्यावरती ठेवून देऊया आपण. एकदा चेक करून घ्या बरोबर आहेत ना सगळ्या स्टिक, म्हणजे तुमच्या हिशोबाने वाकड्या तिकड्या तर नाही, ठीक आहे. एकदा याला स्टिक होऊ दे, मग आपण पुढे काम करूया. मी इथे गोल्डन ऍक्रेलिक स्प्रे पेंटचा वापर केलेला आहे, बघा. आता हे मधलं सर्कल बनवायचं बाकी आहे, मी एक तर तुम्हाला दाखवलंय, आता दुसरं मी स्वतः कम्प्लीट करीन. इथे मध्ये मिरर वर्कच करणार आहे, दुसरं काही करणार नाही. तर तसं करूया आपण. तर आता हे क्राफ्ट पूर्ण झालेलं आहे, आता दुसऱ्या क्राफ्टकडे वळूया. अशा प्रकारचं कार्डबोर्ड घ्यायचं आपल्याला, म्हणजे असा कार्डबोर्ड साधाच घ्यायचा आहे, त्याच्यावरती एक लेअर असते ती काढून घ्यायची. स्प्रे मारलात ना पाण्याचा इझिली निघून जाईल. त्यानंतर आपल्याला काहीसा असा पेपर भेटेल, तो आपल्याला यूजमध्ये आणायचा आहे. मी दोन तऱ्हेचे शेप कट केलेले आहेत, ही छोटे आहेत आणि या थोड्या मोठ्या आहेत. तर मला मोठ्यामध्ये नाही, तुम्हाला छोट्यामध्ये कट करून दाखवते, कारण माझे ते ऑलरेडी बनले आहेत, मला ह्याच्यामध्ये गरज आहे, ठीक आहे. तर बघून घ्या काय करायचं आहे. पेपर असा उलटा ठेवायचा, कुठली पण एक पॅटल जी तुम्हाला बरोबर वाटते ती उचलायची आणि तिचा शेप यावर उमटवून घ्यायचा, ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे शेप मिळाल्यानंतर सीझरच्या साह्याने तिला कट करू. पॅटल दोन सर्कल कट करून घेतले. त्याच्या आधी मला काय वाटतं, यांना स्टिक करण्याआधी ना आपण याला पेंट करून घेऊया. आता हे फूल मी पहिलेच बनवलेलं आहे, पण आपल्याला काय करायचं आहे की इकडे ना जास्त पडला ब्लू, इथे ना अशा प्रकारचे आपण हे बनवून घेतले, लीफ बनवून घेतले.
तर आपल्याला ती उलट्यासाठी चिकटवून घ्या, तर असंच सगळे उलटे ठेवून आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे की ही लीफ आहेत ना ती थोडी स्ट्रेट कट झालेली आहेत, तर आपल्याला थोडासा कर्व याच्यात आणायचा आहे. आणि आता आपण इथे त्याला स्टिक करून घेऊया. रंगीत पार्ट पुढच्या साईडला आला पाहिजे. असं केल्याने तुम्हाला ना उंच काहीतरी ठेवा, बाटली वगैरे, म्हणजे तुम्हाला या पानांना लीफला शेप पण देता येईल. व्हिडिओ फुल वॉच करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला तसंच भेटत राहतील. तर आपलं कार्डबोर्डपासून टी लाईट होल्डर रेडी झालेलं आहे.